विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे ¡Gracias!
तुळशी हार गला काजवीता बरा, तुळशी हार गला काजवीता बरा। कमल माझे ती सर्व स्वाखा, कमल माझे तू, कमल माझे तू, कमल माझे ती सर्व स्वाखा, कमल Come on.
व्यवहारे म्हणे लोकेचा व्यवहार
जनी हाजी
नाशवंत देह ऐश खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशवंत देह जाणार सकळ, ऐश खातो काळ सावधान। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशवंत देह जाणार सकळ, ऐश खातो काळ सावधान। विठ्ठल 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 पवित्र अनंत पापे होती भस्मसात, विराट शक्ती गोधामवासी, शरण जाऊया त्या राधिकेसी। वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम, कृष्ण वंदे जगद्गुरुम सुग्रीवमित्रम परम पवित्रम सीताकलत्रम नौमेदगात्रम कारुण्यपात्रम शतपत्र नेत्रम श्रीरामचंद्रम सततम नमामि। मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसुद शरद अजर बिहारी, जय 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 हनुमान गोसाई, कृपा प्रभु गुरुदेव के नाये, जय 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 हनुमान गोसाई, कृपा प्रभु गुरुदेव के नाये, राम सिया राम सिया राम। स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरुंचे तेच नमस्कार होनी आता।
क्षणोक्षणे हाचे करावा विचार तरावा या पार भवसिंधू प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत छोटा चार चरणांचा असा अभंग जवळपास 9:30 वाजता वक्तव्याला सुरुवात होते. मंडळी जरा लांबून लांबून आलेली आहे त्यामुळे एवढं तेवढं कीर्तन लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्षणोक्षणे हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू. जगद्गुरु सांगतायत प्रतिक्षण हा एकच विचार करा, हाचे हाचे म्हणजे हा एवढाच एकच विचार त्यांनी सांगितलाय आपल्याला. बाकीचे विचार आपण करा न करा ते आपलं मत, पण त्यांनी सांगितलेला लादलेला एकच विचार तरावा या पार भवसिंधू. भव म्हणजे दुःख, सिंधू म्हणजे समुद्र. मग दुःखाचा समुद्र, सागर, नदी, तुम्हाला जेही समजायचं असेल भव नदी, भव सिंधू, भव सागर. भव शब्दाचा अर्थ आहे फक्त दुःख. दुःखाच्या कक्षेतून निघा आणि सुखाच्या कक्षेमध्ये प्रवेश करा आणि हाच एकमेव विचार करा की आम्ही सुखी कधी होऊ आणि दुःखावर मात आम्ही कधी करू. हा एकच विचार सांगितलाय आणि तोही लगेच प्रतिक्षण. आज करा, उद्या करा, परवा करा असं नाही, एक क्षण सुद्धा ड्रॉप करू नका त्यातला. का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या चायनाच्या वस्तूंच्या तरी एवढे तेवढे गॅरंटी असतील, पण हा जो देह लाभलेला आहे ना तुम्हा आपल्याला सगळ्यांना, हा नो गॅरंटी. क्षण भंगूर नाही भरमसा. टिकवायचे आपले प्रयत्न चाललेले आहेत. काळजी आपण चांगली घेतोय ते आपल्या आसपासच्या तंबाखूच्या वासावरून कळतंय की जबरदस्त प्रयत्न आपले चाललेले आहेत शरीर चांगलं सांभाळायचे. हा नाशिवंत देह आहे, हा जाणार सकळ, काही एक यातलं उरणार नाही. बरेचसे देह असे, आता हा जो मृदंग तयार झालेला आहे याची जी वादी आहे ती म्हशीच्या चामड्याची आहे. म्हैस मेली पण चामडं टाकून गेली मागे की त्याचा पखवाज हरिकीर्तनासाठी वाजवता येतो. त्याच्यासाठी ते तिकडे धूम इकडे स्वर लावलेलं आहे. हे सगळं उरलेलं आहे त्या देहातून, आपलं काहीही उरणार नाही, सगळं जाणार आहे. म्हणून प्रतिक्षण हा एक विचार करा. आपल्याला सुख लाभावं भजनाचं म्हणून जनावरांचं कातडं कामी आलं. आपलं काही एक उरणार नाही हे एक लक्षात ठेवा आणि तत्काळ सुखी व्हावं एवढ्यासाठी जे सुखी झाले त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. म्हणून संत समागमी धरावी आवडी, पटकन संतांच्या संगतीमध्ये जा. का जा? त्यांनी सर्व सुख प्राप्त केलेली आहेत, सर्व सुखाचा आगर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्यांच्याकडे जा आणि सुखी कसं व्हावं या प्रक्रिया समजावून घ्या. नुसतं असं समजू नका संतांच्या सान्निध्यात गेलं आणि सुखी झालं. बरेचसे लोक संतांच्या सान्निध्यात जातात तरी दारू सुटत नाही. संतांच्या सान्निध्यात जातात तरी नको तो निषिद्ध आहार त्यांचा सुरू आहे. संतांच्या संगतीमध्ये राहतात 15-15 दिवस, पण जो काही आहे नालायकपणा तो गेलेला नाही. करावी तातडी परमार्थाची, जेवढी घाई करता येईल सुखी व्हायची तेवढी करा. का करा? की हा देह कधीही थांबू शकतो, कुठेही थांबू शकतो, कधीही याला मृत्यू आपल्यात ओढू शकतो. म्हणून एक सांगितलं, काही काही मंडळी समजतील की महाराज आम्ही तर सुखी आहोत, आम्हाला तर सगळं काही प्राप्त झालेलं आहे, पण हे इहलोकातलं आहे. तू काय म्हणे? इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू, म्हणजे भ्रमामध्ये राहू नका. हे सुख शाश्वत सुख नसून शाश्वत सुखासाठी प्रयत्न करा. संतांची संगत धरा आणि प्रतिक्षण हा एकमेव विचार करा. कुठला विचार महाराज? तरावया पार भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतती, दुसरे चरण संतती, दुसरे चरण संतती. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. आजची कीर्तन सेवा आपल्या येथील श्री हिरामन भाईदास चव्हाण, राजेंद्र भाईदास चव्हाण, सुनील भाईदास चव्हाण यांचे बंधू कैलासवासी सुभाष भाईदास चव्हाण यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्ताने चिरंजीव समाधान सुभाष चव्हाण यांच्याकडून
आजची कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे आणि या सेवेचं आमंत्रण थोडा आवाज द्या दादा आणि स्पष्ट द्या, बनबन नको. आमचे सागर महाराज कुऱ्हाड तालुका पाचोरा, त्यांच्या गावाचं नाव कुऱ्हाड आहे बरं, त्यांनी हे आमंत्रण जवळपास महिन्या दोन महिन्यापूर्वीच देऊन ठेवलेलं आहे. इथे आल्यानंतर हरिभक्त परायण आमचे भुसावलकर महाराज, आमचे पावबा महाराज उत्कृष्ट वाजवतात, वा झडप एकदम सुपर आहे, पण जेवण सुधारा थोडं म्हणजे तब्येतही सुधरेल, कारण पखवाजी बजरंग बली पाहिजेत. सुरतहून आलेलं संपूर्ण भजनी मंडळ आणि ह्याच सुरतच्या मंडळीने छाईलला पण आमच्या तात्यांकडे साऊंड सहित सहकार्य केलेलं होतं आणि इथेही सगळे येऊन पोहोचले. तुमची एकता पाहून आनंद वाटला की हे प्रेम तुमचं कायम टिको एकमेकांबद्दल, आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रेम चांगलं टिकतं मराठी माणसाचं, आठेच लाता मारतच या राहिले. बाहेर गेल्यानंतर एकता खूप टिकते मराठी माणसांची. मी अहमदाबादला ज्यावेळेस रामकथेला गेलो होतो ना, तर सगळे मराठी माणसं एकत्र यायचे. महाराष्ट्र सेवा मंडळ, सर्व जिल्ह्यातली मंडळी होती त्या ठिकाणी, इथे आपले खानदेशातले दिसत आहेत सगळे, आणि त्या ठिकाणी सगळे महाराष्ट्रातले बीड उस्मानाबाद वगैरे सगळे सगळे जमलेले, आणि तिथे एक खानदेशातला माणूस भेटला, एक बाई भेटली, कारण बोलता बोलता रामकथेतून माझ्याकडनं एक दोन आयराणी शब्द बोलले गेले आणि ते एकदम आकर्षित झाले आणि एकदम येऊन पोहोचले. ते म्हण महाराज तुम्ही कुठला, म्हणतो वाडागुडा ना. हाय वाडागुडा, आई म्हणजे इथलं टाकावू शकत हो वाड्यागुड्याचे. अहो एवढं प्रेम एवढं आकर्षण निर्माण झालं, 30 किलोमीटर अंतरावर जेवायला घेऊन गेले ते आम्हाला. बाहेर खूप प्रेम टिकतं आणि तुम्ही जी एकता टिकवलेली आहे सुरतमध्ये आणि गुजराती लोकांमध्ये परप्रांतात जाऊन जी वारकरी संप्रदायाची धुरा तुम्ही सांभाळलेली आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे साष्टांग हे करी दंडवत. गावातील भजनी मंडळ, आमचे हरिभक्त परायण संजू महाराज, संजू महाराजही कीर्तन करायला लागले. बा आता ऐकू द्या एखाद दिवशी कीर्तन तुमचं. स्वामी मोहिजवाले आमचे भैयासाहेब, सकाळीच फोन आला की महाराज मी पण येतोय, म्हटलं मग मी पण तयारी करून आलो, कथ कथ बोलणं पडव बा आज. त्यामुळे आणि येथे पोहोचल्यानंतर आमचे भाचे भेटले अनिल शिवाजी देवरे, आले आहेत का ई रायना जी रायना, आनंद वाटला. त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांनी भेट झाली. मागे एकदा संजू महाराजांना बोललो होतो मी काल्याच्या कीर्तनाला आलो तेव्हा, की म्हटलं मला भेटायचं आहे अनिल देवरेंना, पण ते काल्याच्या कीर्तनातच महाराजांनी कोणाचं तरी लग्न लावून दिलं काल्याच्या कीर्तनामध्येच. आता कीर्तन संपलं म्हटलं त्यांच्याकडे जाऊपर्यंत यांनीच माझ्यावर जबाबदारी देऊन टाकली, आंतरपटा ते धरा. आणि आता इथे या ठिकाणी पुण्यस्मरणासाठी आलो उपस्थित सर्व साधुतुल्य असा स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध श्रोता समाज सगळ्यांच्या चरणी, आणि आमचे गवळे गुरुजी आमचे गिराशे सर दोंडाईच्याहून इथपर्यंत आलेले आहेत कीर्तन श्रवणासाठी एवढ्या थंडीमध्ये, त्यामुळे त्यांच्या सहित तुम्हा सगळ्यांचे आभार. विठ्ठल आपण निवडलाय. आता पुण्यस्मरण पुण्यतिथी म्हणजे काय, बा 13 पुण्यस्मरण आहे, चांगला टिकवला उपक्रम. पुण्यात्मे जे असतात आणि तुम्हा आपल्यासाठी देवरूप, देव म्हणजे पुण्यस्वरूप. बरेचसे लोक विचारतात हे देवाचं नाव घेतो, हे देव भसता, यांनी कुठे देव पाहिलाय, यांना कुठे देव सापडलाय, आणि सांगा कुणी देव पाहिलाय, यावं एका काय सांगा आम्हाला की आम्ही देव पाहिला. वरती बोर्ड करावं जर विचारत असाल तर मी दोघं हात वरती करतो मी देव पाहिलाय. ज्याला विचारायचं असेल असेल घमेंड विचारा. मागे पुढे बोलतात लोक, देव पाहिला का कोणी, कसा आहे देव, कुठे आहे देव, कुणी पाहिला देव, काही तर याला अंधश्रद्धेचं रूप देतात. कोण म्हणतो देव आहे, कुठे आहे देव, अहो देव म्हणजे काय हे विचारलं तर उत्तर काय. आम्ही अंधश्रद्धाच नष्ट करणारे आहोत ना. तुकाराम महाराजांनी काय केलं, ज्ञानोबांनी काय केलं, सर्व
धर्मीय जे साधू संत पीर फकीर मौलाना जेही असतील काय करताय? अंधश्रद्धा निर्मूलन करताय. ख्रिश्चन काय सांगतात? गॉड इज लाईट, देव प्रकाशमय. इस्लामिक काय सांगतात? अल्लाह निर्गुण निराकार आहे. आणि तुम्ही आपण काय सांगतो? या निर्गुण निराकार शक्तीला जे कोणी अल्लाह म्हणतात, जे कोणी गॉड म्हणतात, त्याला मी परमात्मा म्हणतो, त्याला मी ईश्वर म्हणतो. मग भगवान म्हणजे काय? ज्यांना काही कळत नाही ना, त्यांचाच आगाऊपणा जास्त पा. कोणी पाहिला देव, कोणी पाहिला, अरे तू समजून तर घे काय देव. द्रवरूप आहे, घनरूप आहे, लेह्य आहे, उचलता येण्यासारखं आहे का? पर्याचा रवा घेता भूमीवरी. नेमकं काय? देव 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 कशाला म्हटलंय देव नेमकं? रामचरित माणसमध्ये गोस्वामी तुलसीजी देव शब्दाची व्याख्या सांगताय. बुद्धिमान, बुद्धिवादी आणि बुद्धिवंत हे जे तीन गट आहेत महाराज. कुणाला म्हणतात बुद्धिमान? बुद्धी प्रचंड आहे पण मान दिल्याशिवाय चालत नाही. प्रचंड बुद्धी आहे, मान दिला सगळं काही करते, मान नाही दिला आवरिल्या तुमनं तुमनं, तुम्ही देडच्या नवी घ्या. हे बुद्धिमान, बुद्धिवादी, बुद्धी खूप आहे पण वाद घालण्यासाठी बुद्धिवादी. बुद्धिमंत देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेत चित्ता, ते तर रिगणे नाही समस्ता संसार दुःख. बुद्धी योगाच्या जोरावर दुःखावर मात करण्याची शक्ती ज्यांची. अब तुम्ही ठरवा तुमच्या बुद्धीने. तुम्ही एखाद्याने तुम्हाला मान दिला नाही दिला, तुम्ही ठरवू शकता निराश व्हायचं की न व्हायचं. लोक मान देतील तेव्हा प्रसन्न व्हाल का? लोक अपमान करतील तेव्हा दुःखी व्हाल का? अ तुम्ही ठरवा ना. या दोघांच्याही पलीकडे सुख आणि महादुःख, या दोहिते ग्रासून या देख प्रगटे आनंद स्वाभाविक तया नाम सुख. मग हे कसं काय सुखी व्हायचंय महाराज? मग हेच तर या अभंगात सांगतायत आपल्या. सुखीच व्हायचंय ना. देव शब्दाची व्याख्या सांगितली गोस्वामी तुलसीजींनी रामायणात. थोडा आवाज द्या. अशी एक शक्ती आहे जे अभ्यासू असतील, जे जिज्ञासू असतील, ज्यांची बुद्धी स्थिर झालेली असेल. वाया घालवू नका वेळ. आयुष्य 100 वर्षाचं नेमून दिलेलं आहे पण जीवन तेवढं नाही. आता बऱ्याच लोकांना आयुष्य आणि जीवनच माहिती नाही, सगळं एकच म्हणतात ते. रोडगा बिन पुरणपोया बी एकच आहेत का? गहू एक आहे, गव्हाची आहुती अनेक परी. अहो पण प्रक्रिया बदलली ना, पुरणपोळ्या करायच्या पद्धत बदलली. खापर लागेल पुरणपोळ्यांसाठी, ती कणिक वेगळ्या पद्धतीची लागते. बट्ट्यांची कणिक, पुरणपोळ्यांची कणिक भिजून ठेवली महाराज बदबद पाष्टेल आणि सांगते ना रोडगा करा. कस काय करते ना बाय? ते म्हणते ना एवढी पाष्टेल कणिक ना बट्ट्या कशा जातील? त्याच्या गोल होतीन का? अशा पसरी जातील. प्रक्रिया बदलली ना. मान्य एकाच गव्हापासून बनलेलं आहे. काय या भानगडी? सांगितलंय देव म्हणजे काय. आणि तुम्ही सांगा जे कोणी विचारतील त्यांना की ब्रह्मांडामध्ये अशी एक शक्ती आहे जी शक्ती हात नाहीत तरी स्पर्श करते, पाय नाहीत तरी चालते, डोळे नाहीत तरी पाहते, कान नाहीत तरी ऐकते, हृदय नाही पण तरी इच्छा निर्माण करून या ब्रह्मांडाची निर्मिती पालन आणि संहार करण्याची शक्ती ज्या शक्तीमध्ये सामावली त्या शक्तीला देव म्हणतात. विठ्ठल या देवाच्या तीन प्रमुख अवस्था सांगितल्या. जो कोणी अल्लाह म्हटले, जे कोणी गॉड म्हटले ख्रिश्चन, त्याला आम्ही परमात्मा म्हणतो. ईश्वर, परमात्मा, भगवान तीन अवस्था आहेत त्याच्या. ईश्वर प्राप्त करायचा कर्म मार्गाने,
परमात्मा प्राप्त करायचा मग ज्ञान मार्गाने जा. ज्ञान आवश्यक आहे. मग काय आहे ज्ञान? कसं आहे ज्ञान? जल से पतला ज्ञान है. जल से पतला अनुप जल टाकायचे. पाण्यापेक्षाही पातळ ज्ञान आहे. अहंकारी माणसाकडे ज्ञान थांबेल का? अहंकार म्हणजे जड, जड म्हणजे मूढ, मूढ म्हणजे मूर्ख. मूर्ख माणूस कुठे ज्ञानी होईल का? मान्य त्याने जर स्वभाव बदलला आणि त्याने जर जिज्ञासा दाखवली मग काय होईल? ज्ञान होय मूढा. ज्ञान होय मूढा. कर्म मार्गाने प्राप्त करता येतो. परमात्मा ज्ञान मार्गाने. आवाज बदलतायत बा तुम्ही पुन्हा पुन्हा. मग भगवान ही काय अवस्था आहे? जे निर्गुण निराकार मी दोन धर्मातले मांडले तुमच्या पुढे, इस्लामिक आणि ख्रिश्चन, गॉड आणि अल्लाह. निर्गुण निराकार अवस्था आहे. पण सगुण साकार जर पाहायचं असेल, एवढी क्रांती केली महाराज साधूंनी कि भाग पाडलं त्या शक्तीला. जब जब होई धर्म की हानी, बाडई अधम असुर अभिमा, तब तब प्रभु धरी मनुज शरीरा, धरी मनुज शरीरा, तब तब प्रभु धरी मनुज शरीरा, तब तब धरी मनुज शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. सुरुवात इथूनच झाली. कर शक्ती बिनवाणी बकताबड जोगी. मूक नाही तरी सुद्धा बोलू शकतो. आनंद रहित सकल रसभोगी. तोंड नाही पण नऊच्या नऊ रसांचा जो आस्वाद घेऊ शकतो ती निर्गुण निराकार शक्ती. धर्माला ज्या ज्या वेळेस ग्लानी येते त्या त्या वेळेस कुठल्याही शरीराचा आधार घेऊन धर्म रक्षणासाठी संत सज्जन साध्वी पतिव्रता या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही शरीराने ही निर्गुण निराकार शक्ती प्रगट होते. त्यावेळेस तिला भगवान म्हणतात. पण भगवान, ईश्वर आणि परमात्मा या तिघांमध्ये जो सामावलाय त्याचं नाव देव आहे, विठ्ठल. आणि हे एवढं जर जड पडत असेल तर आपल्या संस्कृतीने एवढे उपकार केले आहेत महाराज. अव शंखचक्र गदा पद्मधारी चतुर्भुज नारायण, किंवा गळ्यामध्ये प्रत्यक्ष 10 नंबरी कोबरा साप घेऊन अवतरित झालेले भोलेनाथजी भगवान, हे सगळे देव जर प्राप्त करता येत नसतील काही आणलेलं नाही. त्यासाठी ज्या काही विविध प्रकारचे जे पैलू सांगितले नवविध भक्तीतले आणि ते जर जमत नसतील काही नाराज होऊ नका. एका उर्दू शायराने, माझे जवळचे मित्र आहेत मालेगावचे इब्राहिम शेख म्हणून, तर त्यांनी असं सांगितलंय महाराज, न देखी हो खुदा की शकल तो कोई बात नाही. काही नाराज होऊ नका. न देखी हो भगवान की शकल तो कोई बात नाही. भगवान की शकल माँ बाप की शकल से जुदा नाही. तेच देव तोच ब्रह्मांड नायक. एवढी मेहरबानी केली आमच्या संस्कृतीने. आई बनून तोच देव आला. 9 महिनेपर्यंत उदरामध्ये आम्हाला धारण करणारा तोच देव आहे आणि त्याला मान्यता दिली आमच्या संस्कृतीने. मातृदेव, बाप
सगळ्या प्रकारची आपली प्राप्ती ज्या मुलावर उधळू शकतो आणि जगातला सगळ्यात मोठा पाठीराखा जर म्हणाल, प्रत्येक जण तुमच्या बाबतीत तुमची उंची मर्यादित ठरवेल तुमच्या प्रगतीची, पण बाप असा आहे, तुम्ही ब्रह्मांड एवढे उंच व्हावेत अशी अपेक्षा करणारा पितृदेव. बऱ्याच लोकांना माहिती नाही बाप देव आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही आई देव आहे. आता बाया नाराज होतील की आम्ही तर आई आणि वडील सोडून येतो बा, ज्या गावात आम्ही जन्माला येतो ते माता पिता कुळ गोत्र गाव सगळं सगळं सोडून आम्हाला इकडे यावं लागतं. मग आमच्यासाठी संस्कृतीमध्ये काहीच नाही का? तुमच्यासाठी सासरा देव आहे, सासू देवादी देव आहे, पती परमेश्वर आहे आणि तुम्ही स्वतः लक्ष्मी आहे. हे जे माणसं समजतायत ना तुम्ही पुरुष मंडळी आम्ही सगळे, आता कुठून तुमच्या डोक्यात हे विचार घुसले? समानता समानता बरोबरीचे हक्क तुम्हाला माहितीच नाही, आमच्यापेक्षा किती पटीने तुम्ही पुढे. स्त्री निर्माण करत असताना भगवंताने विशेष सवड करून हा भंग विचाराचाच आहे, विचार विचार विचार. आपली वैचारिक पातळी तुकाराम महाराजांनी लक्षात घेतली आणि म्हणून विचाराची जबाबदारी आपल्यावर टाकली. माहितीये तुम्ही स्त्रिया, तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे, शब्दामध्ये संगीत आहे. तुम्ही नुसतं अंगाई गीत म्हणायचं म्हटलं, लहान बाळ जर असेल ना घरामध्ये, आम्ही माणसांनी किती प्रयत्न केले, लहान बाळ जर रडायला लागलं कसं काय शांत करू आपण? कसं काय शांत कराल? सगळे आपले पुरुष म्हणजे गुलगुलगुल, ते जास्त भूकं सांगे. तुमच्याकडे काय संगीत दिलंय भगवंताने? नुसतं त्या बाळाला जवळ घेतलं, झळीमध्ये टाकलं. ओरिजिनल संगीत तुम्ही आहेत, आम्ही तर शिकलेले संगीत आहोत. या सगळं नुसती म्हणायला सुरुवात केली तुम्ही. लिंबणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, नुसतं म्हणा. आज माझ्या बालकाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई. मातृदेव देव गीत म्हणतोय, अंगाई गीत. एवढं सगळं तुमच्याकडे दिलेलं ना, हजार पटीने माणसांपेक्षा पुढे आहेत तुम्ही. तुम्हाला काय वाटतं? स्त्री म्हणजे पुरुषांना असं वाटतं का? वाटणारच नाही कधीच. अहो, सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे काय महत्व आहे? चार चार पाच पाच सुना घरामध्ये, चार चार पाच पाच मुलं. स्त्रियांसाठी पती जर देव असेल ना, तर पतीसाठी पत्नी लक्ष्मी. आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला सुद्धा लक्ष्मी म्हणतात तुम्ही, तर स्त्री आहेत, लक्ष्मीचा दर्जा दिलाय, गृहलक्ष्मी. आणि ही गृहलक्ष्मी ठराविक वयापुरती नाही. सत्तर वर्षाचा म्हातारा घरात आला, सुना म्हणतायत त्यांना, पप्पा जेवायला बसा. जेवायला बसा म्हटल्याबरोबर तो दल्ला विचार राहणार का बहीण तुमचा सुख दिले, एवढं मोल आहे तुमचा, फक्त विचार करा. सत्तर वर्षाचा म्हातारा विचारतोय सुनांसमोर का पुरी तुमचा सुख दिले. ते पुरी जेवायला वाढतायत, पप्पा हात धुवायला पाणी घ्या. हात धुतले, बसले, ती पोरगी ताट घेऊन आली. जेवायच्या अगोदर पुन्हा विचारलं, का पुरी तुमच्याच घरी? मी बायांना विचार करण्यासाठी सांगतोय बरं काय, टाइमपास नाही. दुसरी सून आली, पप्पा कडी घेता, कडीबद्दल बोलो ना. निस्तं वरी देखे ती पोर समजे घे. इतकी गरज आहे. प्रकृती आणि पुरुष दोघं देव आहेत जर सुख व्हायचं असेल तर. आपल्याकडे दुःखच का होतंय त्याचे तीन प्रमुख कारण आहेत, काळ कर्म आणि स्वभाव.
आणि तुम्ही स्त्रिया पोरांचं नुसतं लग्न होऊ द्या. माणूस एवढा विचार करतो सुनेच्या समोर का बहीण तुमचा सुखती घे त्याला कर्मत नाही 70 वरीसनाचे तरी. आणि ह्या बाया डायरेक्ट बोलून टाकतात तो सुनांसमोर माणसाला तुमले काही अक्कलच राहिली नाही आधी देवले अक्कल राहिली नाही मग बघत कसा जाते ना ते. विचारशक्ती गेली कुठे घरोघरी दुःख का आलेला आहे काळ कर्म स्वभाव. शब्दामुळे माणूस सुखी होतो शब्दामुळे माणूस दुखी होतो जिकडे चाल तिकडे. मत नुसतं मांडू नका मतावर विचार करा. जिकडे चाल तिकडे एकच चाललेलं आहे आता महाराष्ट्रभर नाही भारतभर. स्त्रिया स्त्रियांना त्रास देत आहे. कुलवधू परणून येणारी गृहलक्ष्मी आणि घराची स्वामिनी सासू या दोघांमध्ये ज्यांनी दरी निर्माण केली ना ते माणसं नाहीत. विचार करा बायाच आहे. आज जिकडे तिकडे विचारलं जातं महाराज अच्छे दिन कब आएंगे अच्छे दिन कब आएंगे हम बताते कब आएंगे. ज्या दिवशी परणून जाणाऱ्या पोरीला तिची आई सांगेल त्या नववधूला की बेटा मी तुझी आई आहे ना पण तुझ्या घरात चालली त्या घरातली तुझी सासू आजपासून तुझी आई आहे बेटा. काय मार्गदर्शन चाललंय जिकडे तिकडे खानदेशभर. काय मिसगाईड करते आई पोटच्या लेकराला. अहो एसटीमध्ये वाहनामध्ये सांगितलं जातं वाहन चालू असताना ड्रायव्हरशी बोलू नका. मग प्रपंच चालू असताना पोरीला मिस कॉल का मिसगाईड का. हे मार्गदर्शन करणारी आई म्हणावी लागेल का मातृदेव. देव असं मार्गदर्शन करेल का. तिथून सासू शेन बहीण कुत्री मंजन सोड देत जाय. खरंच कल्याण होई का असं सांगणाऱ्या बायासन. आमचं तर पांडुरंगाला एकच सांगणं पांडुरंगा सीता नाही पाठवता आली तरी चालेल पण मंत्रात अडू नको भाऊ. संसार नष्ट झाले हो घराघरांमध्ये एवढी दरी निर्माण झाली. सासू ही कुणीतरी एक वाईट बाई आहे असं त्या पुरीच्या मनात तुम्ही का देतात कुत्री. पण विचार करता का जिच्या मुलाला दिली आपली पोरगी त्याची आई कोण आहे कुत्री. कुत्री आणि पोऱ्या कोण. मग आपले संबंध कुणाशी जोडले आणि बोलताना काय बोलतात आमना व कथा. त्या बायातली विचारा कथा. जे दुःख होतंय ना आपल्याला या दुःखाचं कारण शोध काळ. आणि जे मी तुम्हाला सांगतोय या गप्पा नाही आहेत. रामचरित मानस मध्ये जनकपुरीमध्ये एकाच घरात ज्यांच्या चारही मुली दिल्या सीता उर्मिला श्रुती कीर्ती आणि मांडवी. सीताजी रामजींना दिल्या उर्मिलाजी लक्ष्मणजींना भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुती कीर्ती नावाच्या मुली. दोघ भाऊ कुशध्वज आणि शिरध्वज. जनक ही पदवी आहे जनक हे नाव नाही. आणि या चारही मुलींना सासरी पाठवायच्या अगोदर ज्याला विचार म्हटलं जातं वैचारिक पातळी म्हटलं जात सुनयना राणीने बसवलं आपल्या जाऊबाईलाही जवळ घेतलं. कारण सीता आणि उर्मिला या सख्या बहिणी पण श्रुती कीर्ती आणि मांडवी या दोघं सख्या बहिणी दोघं भावांच्या मुली चुलत बहिणी एकाच घरात दिल्या. मुलीला रवाना करायच्या अगोदर काय सांगते मुलीची आई ऐकतायत ना पण कनिष्ठा आसाडू येणार. वैचारिक पातळी लक्षात घेऊन आणि अभंग विचाराचा आहे म्हणून पुण्यस्मरण नाव दिलेलं आहे पुण्यतिथी नाव दिली आहे. मग पुण्य म्हणजे काय. जो सदाचार आहे जे सत्य कर्म आहे त्याला पुण्य म्हटलेलं आहे. आणि पुण्याला सहकार्य करा. सांगितलेलं काय तू का म्हणे सत्य कर्मा भावे.
हे सगळं मी वैचारिक पातळीवर बोलतोय बर का, कारण तुकाराम महाराजांनी तुम्हा आपल्याला विचार करायला का भाग पाडलं, आपली वैचारिक पातळी पाहून विचार करू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, मूर्खाला कोणी विचार करायला सांगेल का? अरे याला सांगतो का मी विचार कर? नाही. आता ते कितलं बी फिरणं, जवळ माणूस होता तो वैता माझा दे की. आणि आता कुत्र उगेन कीर्तन मग फिर राय ना, पुण्य उई गाय आले. विठ्ठल विठ्ठल कोणती गोष्ट पात्रता, विशेष पात्रता, लग्न करायचंय परत वय काय पाहिजे? नवरदेव बाबर तुम्ही हसताय सगळे. लग्न करायचंय परत वय काय लागेल माऊली? 25 करू 3 वार. आमनाकडे 40 आणि 43 ने 3 आय सर भरतीन इथला पण यांचे. विठ्ठल विठ्ठल एक जण माली विचार म्हणे आता काय करणार, 3 आय सर म्हणतो सोलापूर जाऊ द्या, देखतीन काहीतरी उद्योग, चादरी बिदरी भरतीन तथाजी विकतीन. ठराविक वय पात्रता म्हटली जाते ना त्याला. येस बार का झालंय सगळं माहिती आहे का? वैचारिक पातळी खालावली. पहिल्याने हा आवाज बदलला, सुनैना राणीने एकत्र बसवलं आणि सांगितलं सीता उर्मिला श्रुतिकीर्ती आणि मांडवींना, ज्या घरामध्ये तुम्ही जातायत नववधू बनून, सुना बनून, त्या घराची महती तुम्हाला माहिती आहे. तुमचा सासरा दशरथ, सासऱ्याचं इम्प्रेशन असतं महाराज. ज्या घरात पुरी दिल्या जातात ना, तो काळ गेला आता, पण ऐकून तर घ्या. आता सासरा नेन बाकीनं काहीच नाही, मुलगा पात्र आहे का तर लग्न होतोय. पात्र असेल तर, बाकीचं आता काही कोणी पाहत नाही, ना गाव ना वग. गेलं दे सासऱ्याची महती सांगितली की काय इम्प्रेशन आहे तुमच्या सासऱ्याची, काय पत आहे, जीव दशे.